नमस्कार मित्रांनो, मराठी रेलटेलवरती सर्वांचं स्वागत आहे. बऱ्याच महिन्यानंतर आपला हा नवीन व्हिडिओ आपल्यासमोर येत आहे. वंदे भारत एक्सप्रेस 2.0 यशानंतर भारतीय रेल्वेने एका नवीन रंग व रूपामध्ये वंदे भारत एक्सप्रेसचं अनावरण केलं आणि ती रुळावर धावायला देखील लागली. आणि ऑरेंज, ब्लॅक आणि व्हाईट या कलरमध्ये नवीन वंदे भारत गेल्या काही दिवसातच लॉन्च झाली. परंतु या सर्व वंदे भारत बसून प्रवास करण्याच्या वंदे भारत आहेत. परंतु प्रत्येकाला प्रतीक्षा होती की जर प्रवासाचं अंतर हे 400 किंवा 500 किलोमीटरपेक्षा जास्त असेल तर मग त्यासाठी एक झोपण्याची व्यवस्था असलेली वंदे भारत येणार का. तर स्वतः रेल्वेमंत्र्यांनीच या चर्चेला विराम देत नुकतीच एक ट्विट करून सांगितले आहे की 2024 सुरुवातीलाच म्हणजे जानेवारी फेब्रुवारीपर्यंत एक नवीन वंदे भारत 3.0 म्हणजेच स्लीपर ह्या प्रकारामध्ये येणार आहे. आणि सगळ्यात आरामदायी अशी वंदे भारत जी पूर्ण रात्र आणि पूर्ण दिवस अशी चालणारी लवकरच आपल्या ट्रॅकवरती येईल, ज्यामध्ये झोपून प्रवास करता येईल, ज्याचे AI फोटोज नुकतेच व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये सध्या तरी इकॉनॉमी क्लास आणि एक्झिक्युटिव्ह क्लास म्हणजेच आपल्या साध्या ट्रेनचे 3rd AC आणि 2nd AC ह्या फोटोमध्ये दिसत आहेत. सध्या हे व्हायरल होत असलेले फोटो कन्सेप्ट ट्रेन म्हणून गणल्या जात आहेत. विमानाच्या बिझनेस क्लाससारख्या सोयीसुविधा स्लीपर व्हर्जनमध्ये असतील, तर स्लीपर वंदे भारत आल्यावर जे लांब पल्ल्यांचे शहर आहेत ते जोडायला सोयीस्कर होईल आणि प्रवाशांना आरामात प्रवास करता येईल व जलद आपले गंतव्य ठिकाण गाठता येईल यात शंकाच नाही. जेव्हा पहिली ट्रेन तयार होईल तेव्हा त्यात 3rd AC जर 2nd AC आणि कुपे अशी दोनच ऑप्शन जर रेल्वेने थोड्या कमी खर्चामध्ये अवेलेबल करून दिले तर ते जास्त सोयीस्कर ठरेल. बाकी आपल्या सर्वांचं काय मत आहे या नवीन वंदे भारतवर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये.